समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी गौरी, एरळा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खटाव तालुक्यातील चोराड येथील अतिक्रमण ग्रामपंचायत कडून काढण्यात आले। यावेळी या ठिकाणी तणाव निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर महसूल पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते। गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्मशानभूमीनजीक काही लोकांनी पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले होते। या संदर्भात संबंधितांना नोटीस देऊनही हे अतिक्रमण काढण्यात आले नव्हते। सर्व कागदोपत्री पुरावे पूर्ण असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत होती, कुठे पाणी मुरतंय हे काही कळत नव्हतं। ग्रामपंचायतीने सर्व कागदाची पूर्तता करून सुद्धा कोणी देखील दखल घ्यायला तयार नव्हतं। सरपंच कृष्णात पिसाळ, सुहास पिसाळ आणि ग्रामस्थांनी अमरून उपोषण करण्याचा हत्यार उपसलाय आणि उपोषणाची लेखी प्रत सर्व अधिकाऱ्यांना देताच मंगळवारी उपोषण करण्याचा निर्णय घेतला। त्याचा धसका घेत सर्व अधिकारी खडबडून जागे झाल्याने रविवारी सुट्टी असताना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या चोराडे येथे दाखल झाल्या, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परंतु DYSP निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि औंध पोलीस ठाण्याचे बदे साहेब हे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन स्वतः रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते, त्यामुळे तणावाच्या वातावरणात सुद्धा प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतील अतिक्रमण भुईसपाट करून टाकले, त्यामुळे अंत्यविधीसाठी जाण्यासाठी होणारी अडचण दूर झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। यावेळी ग्रामसेवक, सरपंच आणि सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी नितीन कुलकर्णी, चोराडे। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।